नमस्कार, मी विजयालक्ष्मी प्रथम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज तुम्हाला कर्नाटकी स्पेशल मधुर वडे ही डिश करून दाखवणार आहे. आणि हे वडे बँगलोर मैसूर या भागात खूप फेमस आहेत आणि ही डिश इझी, सिंपल आणि टेस्टी डिश आहे. तर मी तुम्हाला हे वडे करून दाखवणार आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर वड्यासाठी लागणारे मी हे इन्ग्रेडियंट्स इथे घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक बाऊल तांदळाचं पीठ, अर्धा बाऊल रवा, अर्धा बाऊल मैदा, मिरची पावडर, मीठ, दोन कांदे चिरून घेतलेत आणि कांदा जास्त बारीक नाही, जास्त मोठा पण नाही, असा मीडियम कांदा चिरून घेतला आहे. बघा, आपण जसा उभा चिरतो त्याची परत मी अर्धा कट करून घेतला अशा प्रकारे. तीन मिरच्या बारीक चिरून घ्यायचे, दोन चमचे चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता 10-12 पानं कढीपत्त्याची चिरून घ्यायची बारीक, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा अद्रक. अद्रक मी ठेचून घेतले, तुम्ही चिरून पण घेऊ शकता किंवा ठेचून पण, कसंही. इथले उखळलेलं तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि पोह्याच्या चमच्याने 3 चमचे तेल घ्यायचं. तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी, तर आता अगोदर आपल्याला तांदळाचं पीठ, रवा, मैदा, कांदा टाकायचे, चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, ओवा, मीठ, अर्धा चमचं मीठ टाकते मी, जसं आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचं, आणि अर्धा चमचा मिरची पावडर. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं, कारण आपण ह्याच्यात ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या चिरून, त्याच्यामुळे मिरची पावडर थोडीशी टाकायची आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. गरम गरम तेल टाकायचं याच्यामध्ये आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता लागेल तसं पाणी टाकत जायचं आपल्याला, थोडं थोडं टाकायचं पाणी, जास्त पण नाही. थोडंसं पाणी टाकते, पाणी आपल्याला लागेल तसं टाकायचं. एक 4-5 मिनिट व्यवस्थित असं मळून घ्यायचं. प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, घट्ट जास्त नाही करायचं आहे बघा, अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर मी आता वडे करायला घेते. तर वडे थापण्यासाठी मी डिश घेतलेली आहे आणि असा पेपर घ्यायचा आहे प्लास्टिकचा, त्याच्यावर आपल्याला वडे थापायचे. तसे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे चांगलं आणि चांगलं गरम होऊ द्यायचं तेल, म्हणजे कसं वडे चांगले तळले जातील. तर मी आता वडे करायला घेते. तर प्रथम हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग आता ह्याचा गोळा घेते मी, ते मीडियम साईजचा अशा प्रकारे गोळा घ्यायचा, असं ठेवून असं पातळ थापून घ्यायचे, तुम्हाला जितका साईज पाहिजे त्याच्याप्रमाणे. प्लास्टिकच्या पेपरवर कसं पटकन सरकले जातात आणि आता तळून घ्यायचं अशा प्रकारे काढून. छान तेल तापलेलं आहे, गरम झालेलं आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचे. तर दुसरी बाजू तळून घेते, छान ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे. थोडे मीडियम टू हाय फ्लेमवर वडे तळून घ्यायचे आणि हे वडे खूप छान लागतात चवीला पण आणि पटकन होणारा प्रकार आहे. कसं आपल्याला पिकनिकला वगैरे जायचं असेल तर आपण हे करून येऊ शकतो आणि हे 1-2-3 दिवस चांगले राहतात, खराब होत नाहीत. तर अशा प्रकारे आपला हा वडा तळून झालेला आहे बघा, छान गोल्डन ब्राऊन तळलेला आहे
आणि तेल व्यवस्थित निथळून द्यायचं त्याचं, तर काढून घेते आणि बाकीचे पण मी वडे असेच करून घेते. तर अशा प्रकारे आपले मधुर वडे तयार झालेले आहेत. हे बघा छान झालेत. मी एक तोडून दाखवते. हे बघा छान असे क्रिस्पी कुरकुरीत असे झालेले आहेत. तर हे वडे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत, टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. आणि पुदिन्याची चटणी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि हे ब्रेकफास्टसाठी, स्नॅक्ससाठी हे वडे खाऊ शकता. आणि तुम्ही पण ही डिश नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबचं रेड बटन क्लिक करा. थँक्यू.